कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे उदयसिंग प्रशांत मोहिते यांच्या घटनंबर एकशे सदुसष्ट ऑब्लिक एकमध्ये देवीदास कारभारी आहेर यांचे छपराचे घर आहे त्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली असून पशुधनाचेही होरपळून मृत्यू झाले आहे ही घटना शुक्रवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली असून यामध्ये आहेर कुटुंब उघड्यावर आले आहे याबाबत माहिती मिळताच माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब पानघावाने उपसरपंच विकास रणसिंग ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब आदी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला यावेळी सरपंच बाळासाहेब पाणगव्हाणे यांनी आहेर कुटुंबाला किराणाची मदत केली तसेच ग्रामसेवक शेळके यांनी आर्थिक मदत दिली तसेच प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली व आर्थिक मदत करून आहेर कुटुंबाला पुन्हा उभे करण्यासाठी संसार उपयोगी साहित्याची मदत केली जाईल अशी माहिती प्रहारचे कार्याध्यक्ष संदीप काळे यांनी दिली तसेच राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून मदत मिळवून देऊ असे म्हटले आहे यावेळी प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप काळे आकाश काळे नवनाथ वाघ निखिल लांडगे श्रावण धोत्रे अशोक खरडे नितीन खडकर प्रसाद कापसे राजू कदम प्रमोद कदम अवधूत जाधव शुभम काळे आदी उपस्थित होते दरम्यान या गरीब कुटुंबाला संसार उभे करण्यासाठी मदतीची गरज असून नागरिकांनी जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव